काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, त्याचा थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे, वेगवेगळी वक्तव्य सध्या नाना पटोलेंकडून होत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या संपर्कात आहेत. वैभव, काय अधिक माहिती, कुठे सुरू आहे हे आंदोलन? सुवर्ण, अलका टॉकी चौकामध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. महत्वाचं म्हणजे नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलेलं होतं, ज्यांची बायको पळ जाते त्यांना मोदी असं म्हणतात, त्याच्या विरोधात, आणि त्याही पूर्वी मोदींना मारण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी सतत एकापाठोपाठ एक वक्तव्य त्यांची येत आहेत, या वक्तव्यांचा निषेध म्हणून पुणे शहर भाजपनं आज अलका टॉकी चौकामध्ये या आंदोलन जे ते सुरू केलेलं आहे. नाना पटोले पागल हे अशा घोषणा देत भाजपकडून हे आंदोलन जे ते करण्यात येते. मोदींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे ते शहर भाजपच्या वतीनं पुकारण्यात आलेलं होतं आणि गेले 10 मिनिटं घोषणाबाजी सगळा परिसर जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडलाय. नक्की वैभव, मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, भाजप आक्रमक झालेलं आहे. आता पुण्यामध्ये सुरू झालंय हे सगळं चित्र महाराष्ट्रभरात पसरू शकतं, कारण पहिलं वक्तव्य जेव्हा मोदी गावगुंड आहेत मी त्याच्याविषयी बोललो, अशा प्रकारे जेव्हा ते बोलले होते महाराष्ट्रभर आंदोलन झालं होतं भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांकडून. बिलकुल सुवर्णा, राज्यभरी अशाच पद्धतीनं भाजपकडून आंदोलनं केली जातील असं सांगितलं जात आहे. नाना पटोले ज्या पद्धतीनं मोदी यांच्या विरोधामध्ये एकानंतर एक वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, या सगळ्याच्या विरोधामध्ये भाजप जी आहे ती नाना पटोलेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे. यापूर्वी भाजपनं आंदोलन जे ते यापूर्वीच्या वक्तव्याच्या वेळेस केलेलं होतं, आता तातडीनं लगेच काल नाना पटोले बोलल्यानंतर आज लगेच भाजपनं पुणे शहर भाजपनं त्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलंय. नक्की वैभव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. भाजप आक्रमक झालेली आहे, नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. महाराष्ट्रभरात आता काय चित्र उमटतं, परिणाम काय उमटतात हे बघणं महत्वाचं आहे. मात्र त्याच वेळेला नाना पटोलेंची ही जी वक्तव्य सातत्यानं समोर येत आहेत त्यावर काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया येते का हेही बघणं महत्वाचं आहे.